सांगली जिल्ह्यातील वन आणि सामाजिक वनीकरण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संयुक्त सस्नेह मेळावा पार पडला. सांगली जिल्ह्यातील वन सामाजिक वनीकरण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा संयुक्त सस्नेह मेळावा पार पडला. हा मेळावा सांगलीच्या मराठा समाज इथं पार पडलाय. निवृत्त कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी तसंच त्यांच्या शारीरिक आजाराविषयी माहिती घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आलं. यावेळी इकबाल सत्तार, प्रसाद दरेकर, गणपतराव भोसले उपस्थित होते. आज आपण मराठा समाज संस्थेच्या कार्यालयामध्ये आम्ही जमलेलो आहोत आणि हा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही यंदा घेतलेला आहे. वन खाते, सामाजिक वनीकरण खाते या ह्याच्यामध्ये आम्ही ह्या भागात, खास करून ह्या जिल्ह्यात, जी ह्या खात्यामध्ये जी माणसं सर्व्हिस करत होती, वेगवेगळ्या पदावरती होते, क्षेत्रामध्ये, फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये काम करणारे होते, ऑफिसमध्ये काम करणारे होते, आणि अशा तऱ्हेचे आम्ही वर्षानुवर्ष एका कुटुंबात वावरल्यासारखे आम्ही होतो. आणि त्यानंतर निवृत्ती आली. प्रत्येक वर्षी आपलं 58 वय झाल्यानंतर आम्ही सेवेतून निवृत्त झालो. आता मला स्वतःला 58 वर्ष संपल्यानंतर निवृत्त झालो. जवळजवळ आता मी 28 वर्ष मला झालेली आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये मी 7 वर्ष 1980 ते 87 या पदावरती मी काम केलेलं आहे. किंवा आपण कुठंतरी एकत्रित राहण्यासाठी काही करता येते का? हाऊसिंग सोसायटी करू शकतो. सरकारी कुठल्या तरी ह्याच्यामध्ये आपण काहीतरी तिथे एखादी गार्डन डेव्हलप करू शकतो. अशा तऱ्हेची वेगवेगळी कामं होऊ शकतात आणि त्यामुळं आपल्याला हे करायचं आहे. तर त्याची सुरुवात आता आम्ही करतो आहे. आता या ठिकाणी काही डॉक्टर्स येणार आहेत, आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर मग आम्ही आमच्यामध्ये गाठीभेटी, चर्चा, आठवणी काही जे असतील ते कार्यक्रम आज दिवसभर आमचं हे गेट टुगेदर चालणार आहे. आणि मला असं वाटतं आहे की इतर लोकांच्याही दृष्टीने हे असं दिसेल की इतरही निवृत्त झालेले असतील, ते सुद्धा अशा तऱ्हेचा उपक्रम सुरू करतील आणि आम्ही या पुढेही चालू करणार आहे असं आम्ही ठरवलेलं आहे. त्या